एक बार नंतर करून लागवा ते मॅक्सिमम स्पीड आणि इंटेंशन करून लागवा.
कृपया सर्वांनी पुन्हा टाळ्यांच्या गर्जनात माननीय मंत्री मोदी यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला या सुद्धा उपस्थित आहे. तसेच आपल्या स्वागत करावं. त्याचप्रमाणे ऍडिशनल कलेक्टर सर या ठिकाणी आज या वरांच्या उपस्थिती संपन्न होत आहे. मंत्री मोदी यांनी निधी मंजूर केला व आज या त्यामुळे चंद्रपूर पोलिसांसाठी व चंद्रपूर गौरवाची बाब आहे. आणि माननीय मंत्री पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्री भूमी मॅडम अंजलीताई, माननीय सीओ जिल्हा परिषद पापलकर साहेब, माननीय ऍडिशनल कलेक्टर मधून आलेले माझे, ज्यावेळी एक मनुष्य एक व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेवा करण्यासाठी येतो त्यावेळी तो त्यांचे वयोगटामध्ये तो सर्वात हेल्दी सर्वात सक्षम शारीरिक दृष्टिकोनातून असा एक व्यक्ती येतो. कारण की त्याला खूप एक कठीण परीक्षा पास करून भरती परीक्षा जे आहे पोलिसांची ते खूप शारीरिक दृष्टिकोनातून खूपच कठीण परीक्षा आहे ते वो क्लिअर करता है और पोलीस डिपार्टमेंट में आता है. लेकिन जब वो डिपार्टमेंट में 20 साल 30 साल काम करता है उसके ड्यूटी के अनियमित का काल रहता है. लंबी लंबी 36-36 घंटे 40-40 घंटे लगातार ड्यूटी करनी पड़ती है. और महाराष्ट्र शासन ने इस साल 45 के ऊपर जितने भी अधिकारी कर्मचारी हैं उनके मेडिकल टेस्ट करवाए और उस मेडिकल टेस्ट के रिजल्ट जो है वो बहुत समाज के लिए शॉकिंग है. हमारे यहाँ 45 साल के ऊपर के 74% पुलिस कर्मचारी अधिकारी ओवरवेट हो जाते हैं. 71% प्री हाइपरटेंसिव स्टेट है मतलब उनको बीपी होने वाला ही है. 50% ऐसे व्यक्ति रहते हैं जो एनेमिक हो जाते हैं. एनेमिक होने का कारण अनियमित आहार लॉन्ग आवर्स और यही सब स्ट्रेस है. जब पुलिस हेडक्वार्टर में पुलिस हाउसिंग का प्रोजेक्ट मंजूर हुआ और 384 क्वार्टर्स की मंजूरी दी गई तो उसमें जिम का भी समावेश था. तो जिम की बिल्डिंग का समावेश था और जिस समय भूमि पूजन हुआ इसका उस समय माननीय पालक मंत्री ने डिपार्टमेंट की जरूरत को समझते हुए महानगर पालिका की निधि में से हमको 1.36 करोड़ 1.37 कोटी अशी निधि फक्त इंटीरियर आणि मशीनरी साठी त्यांनी दिली. याची निविदा प्रक्रिया खूप लांब चालली आणि डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया चालू होती. बरेच टेक्निकल अडचणी येत होते आणि 6-6 वेळा प्रत्येक गोष्टी आम्हाला टेंडरिंग करावी लागली. तर जे उद्घाटन 15 ऑगस्टला झालं पाहिजे होता ते आता 26 जानेवारीला होत आहे. पण मला हे प्रसन्नता आहे की हे आपण राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपण हे उद्घाटन करू शकलो. इंटिरियर वर्क केलेलं आहे ते विशेष पूर्ण ते आम्ही सर्व जे कमिटी आहे त्यांनी सर्व हे आपण लक्षात घेतलं आहे की आपल्याला लो मेंटेनन्स ज्याला मेंटेनन्स लागणार असतो आणि आम्ही सर्व स्टडी करून आणि फर्स्ट फ्लोर जे आहे त्यामध्ये आपण इन्सुलेशन करून घेतलेलं आहे जेणेकरून एनर्जी सेव्हिंग पण होणार. पूर्ण एअर कंडिशन्ड आपला जिम आहे आणि 5 वर्षाचे कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स असा आम्ही करार केलेला आहे. आणि जे 34 कोटी मध्ये झालेला आहे जे जिम इक्विपमेंट आहे ते आपण 69 आहे आणि यामध्ये आम्हाला ते आम्हाला वाटलं की हे बरोबर प्राइसिंग नाही. आम्ही परत इक्विपमेंटचा टेंडर केला आणि इको फ्रेंडली आणि एफिशियंट अशी सर्व आपण गोष्ट कार्डिओ सेक्शन मध्ये आपल्याला बघितली. लोडेड स्ट्रेंथ ट्रेनिंग सेक्शन आहे अशी एकही जिमची मशीन नाही जे आमच्या जिमडे प्रायव्हेट जिम्स मध्ये पण नसतात. या प्रकारचे जे इक्विपमेंट आहे ते महाराष्ट्रात सांगू इच्छितो की सायबर मध्ये मुंबई सायबर नंतर जर नाव निघत असेल टीएनएस मध्ये देखील जे 2 गोल्ड मेडल मिळालेत ते आपल्या चंद्रपूर पोलीसच्या कर्मचाऱ्यांना मिळाली.
जे पारपत्र पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा जो फॉर्मॅट असतो तत्पूर्वी तो 21 दिवसांमध्ये त्यांच्याकडून आल्यानंतर आपल्याला तो कंप्लायन्स करून द्यायचा असतो. परंतु आज आपल्या हस्ते एक नाविन्यपूर्ण अशा या गोष्टीचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे सर. या वितरित करत आहोत सर. या टॅप सोबतच जिओचं आपण वायरलेस त्यांना इंटरनेट ठिकाणी देत आहोत. सर चंद्रपूर पोलीस यामध्ये अँटी ड्रग ड्राईव्ह ट्रॅफिक अवेअरनेस आदरणीय नाना भाऊ आदरणीय देवरावजी एसपी मॅडम आदरणीय बगेवारजी जीवतोडेताई मंचावरील सर्व मान्यवर व या कार्यक्रमाला शुभकामना देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो माता भगिनींनो पोलीस कर्मचारी अधिकारी बंधूंनो माझ्या पोलीस कर्मचारी अधिकारी कर्मचारी भगिनींनो व त्यांच्या परिवारातील सदस्य बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना हृदयापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना. आजच्या या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी पोलीस व्यायामशाळेचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने बोलू शकतो. मला आठवतं की 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहज चर्चा करता मी माहिती विचारली की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा पोलीस विभाग अत्याधुनिक व्हावा त्याला सर्व सोयीसुविधा प्राप्त व्हाव्या आणि मला सांगण्यात आलं की आपल्याला एक जिमची आवश्यकता आहे. मी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की तुम्ही जिम बांधायला सुरुवात करा आणि त्याचं उद्घाटनही 26 जानेवारीला ठेवा. पण जिम बांधताना ते अत्याधुनिक आणि लोकांना योग्य सोयीसुविधा पूर्ण पद्धतीने पुरवणारं असलं पाहिजे. आणि मला आज आनंद होत आहे की माननीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात नियतीताईंच्या नेतृत्वात त्यांच्या सर्व सहकार्यांनी इतरांनी हेवा करावा नजर लागावी अशा या जिमचं बांधकाम पूर्ण केलं आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एका सुविधेचं दालन सुरू झालं आहे. आपणही निश्चितपणे हे जिम आतमधून बघावं कारण जे बघेल त्यांनाही व्यायाम करण्याची प्रेरणा मिळेल आणि यातून आपले चांगले पोलीस कर्मचारी तयार होतील. नवीन पोलीस कर्मचारी येतील तेही सुदृढ होतील आणि असं म्हणतात की सुदृढ शरीरामध्ये निरोगी शरीरामध्ये एक उत्तम मन निवास करते आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदयामधलं उत्तम मन हे तर समाजातली आवश्यकता आहे. आमचे शूर वीर सैनिक देशाच्या सीमेचं संरक्षण करतात पण समाजामध्ये जे लोक समाजात भेद करण्याचा प्रयत्न करतात समाजामध्ये लोकशाहीला त्रास होईल अशी कृती करतात त्यांच्यासाठी अशा लोकांना वटणीवर आणण्याचं काम हे पोलीस विभागाचं असतं. मी जेव्हा जुपके हायस्कूलचा विद्यार्थी होतो तेव्हा मला आठवतं की शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन जेव्हा घरी जायचो तेव्हा आम्ही सर्वजण पोलिसाला बघून जय हिंद म्हणायचो कारण ही भावना होती की पोलीस कर्मचारी म्हणजे आपल्या संरक्षणासाठी आहे समाजाच्या रक्षणासाठी आहे. जे जे वाईट आहे त्याला नष्ट करून चांगल्या विचाराला चांगल्या व्यक्तीला पाठिंबा देत त्या चांगल्या व्यक्तीच्या रक्षणासाठी आहे. आणि म्हणूनच जेव्हा मी राज्याचा मंत्री झालो जेव्हा ही पोलीस विभागाची एखादी नस्ती माझ्याकडे सिग्नेचर साठी यायची विभागाने जरी निगेटिव्ह केली तर मी मात्र पॉझिटिव्ह करायचो. मला आठवतं की मागच्या वर्षी गाडी घेण्यासाठी 15 कोटीची नस्ती होती त्याला निगेटिव्ह केलं कारण राज्याची परिस्थिती तणावाची आहे. पण पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गाड्या पाहिजे मी एका क्षणाचाही विलंब झाला. मी मंत्री झालो तेव्हा आपण सायबर क्राईम चंद्रपूरमध्ये पहिली सुरुवात केली. तोपर्यंत देशामध्ये 3 किंवा 4 सायबर क्राईम गॅप होता पण सायबर क्राईम गॅपचं महत्व जेव्हा मला सांगण्यात आलं मी 2015च्या अर्थसंकल्पात घोषणा केली आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो
की चंद्रपूर हे पायोनियर होतं. आज महाराष्ट्राच्या 3636 जिल्ह्यात आपण चंद्रपूरच्या धर्तीवर सायबर क्राईम लॅब सुरू केल्या. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरचा प्रश्न होता, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी बोललो की आपण त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही कधी नव्हे एवढं महाराष्ट्रात पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराच्या बांधकामाची सुरुवात केली. कारण एकीकडे आम्ही मुंबईमध्ये जे सरकारी जागेवर अतिक्रमण करतात त्यांना घर देण्याचा कार्यक्रम घेतो, पण जे राज्याच्या हिताचा निर्णय करतात त्या पोलिसांना मात्र 10x10 खोली आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिवार अशी वाईट अवस्था होती. आज आपण इथून जाल तेव्हा बघा 102 कोटी रुपये खर्च करून चंद्रपूरमध्ये आपण क्वार्टर्स करतोय. जेव्हा ही चंद्रपूर जिल्ह्याच्या मग कुठच्याही क्वार्टर्सचा पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल त्याला अनुमती देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा केला. बंगलाशाचं पोलीस स्टेशन खर तर याचा 4 कोटीचा टेप प्लॅन होता, पण मी सांगितलं की बंगलाशा हा गोंड राजाचा एक कधीतरी राजधानी राहिली आहे. राजा बंगाल्यापासून हे बंगलाशाचं नाव आहे. तिथे 4 कोटीचं पोलीस स्टेशन होणार नाही, आम्ही आमचं डिझाईन म्हणू. आणि बंगलाशा हे असं एक पोलीस स्टेशन आहे की जिथं पॅटर्न बदलला, टाईप प्लॅन बदलला आणि 10 कोटीचं सुंदर पोलीस स्टेशन पुढच्या एप्रिल मे मध्ये आपण उद्घाटन करतो. दुर्गापूरचं पोलीस स्टेशनचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी आपण पोलीस स्टेशन मंजूर केलंय. आपलं पोलीस दल अत्याधुनिक व्हावं ही आपली भावना. जी CCTV मोबाईल व्हॅन आहे ती सुद्धा आपल्या राज्यामध्ये अतिशय कमी ठिकाणी अशा CCTV मोबाईल व्हॅन आपण दिल्या आहेत की ज्या ठिकाणी एखादा घटना झाली तर त्या घटनेचं चित्रीकरण करून दोषी लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा देता येते. आणि हे करताना मी अभिमानाने महाराष्ट्राचं एक गोष्ट मात्र मी अभिमानाने सांगू शकतो की 2013 आणि 2014 जे दोषसिद्धीचं प्रमाण होतं ते 10% होतं. म्हणजे आरोपी पकडले जायचे पण त्यांना शिक्षा होत नव्हती, ती फक्त 100 आरोपीपैकी 10% आरोपींना म्हणजे 10 आरोपींना शिक्षा व्हायची. पण आपण पोलीस विभागाच्या माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वात अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्था केल्या, विधी व न्याय विभागाचं बजेट मी वाढवलं, साऱ्या सुविधा दिल्या. आणि आज जेव्हा आपण बिहारच्या मागे होतो, दोषसिद्धीचं प्रमाण उत्तर प्रदेश बिहारच्या मागे होतं, आज मी अभिमानाने सांगू शकतो की 10% दोषसिद्धीचं प्रमाण आता आपण 53% नेलंय. आता 53 आरोपी हे शिक्षा होते. आता हे प्रमाण आपल्याला पुढे न्यायचं आहे. आरोपी पकडला गेला की त्याच्या मनात ही भीती असली पाहिजे, त्याच्या मनात अशी धास्ती असली पाहिजे की मी जर समाज विभाग विघातक कृत्य केलं, समाजाचा नुकसान होईल, समाजाचं अहित होईल असं कृत्य केलं तर मला शिक्षा होऊ शकते. आणि हाच आमच्या पोलीस दलाचा खरा लक्ष आहे. आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी विश्वास देतो की चंद्रपूर जिल्हा पोलीस विभाग अत्याधुनिक व्हावा. मी कालच पुंभ्रुनेमध्ये घोषणा केली की आपल्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये, कारण आता पोलीस भरती होताना आपल्या जिल्ह्याच्या मुलांना योग्य ट्रेनिंग देता आलं पाहिजे. मी जेव्हा सैनिक शाळेसाठी मिलिटरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मिलिटरीमध्ये सामील होणाऱ्यांचं प्रमाण आपल्या जिल्ह्याचं कमी आहे. आणि म्हणून आपण सैनिक शाळा 300 कोटी खर्च करून बांधतोय. अशी सैनिक शाळा चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे की माझा चंद्रपूर जिल्ह्याचा गरीब आदिवासी दलित ओबीसी तरुण या भारत मातेची जय म्हणत या भारताची सेवा करू शकेल अशी व्यवस्था करतोय. आणि काल मी निर्णय केला की पोलीस भरतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशिक्षणाचं मार्गदर्शन केलं. ज्या मार्गदर्शन केंद्रामध्ये गरीब कुटुंबातला मुलगा या संदर्भामध्ये योग्य शिक्षण घेऊन जेव्हाही पोलीस भरती होईल तेव्हा आपल्या जिल्ह्याची मुलं लागली पाहिजे. म्हणजे कधी काळी पुन्हा आंदोलन करायची वेळ आली तर पोलीस सोबत आमच्या राहील. आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र इथं करतोय. या जिल्ह्यामध्ये आपण क्वार्टर्स मोठ्या प्रमाणावर बांधतोय. आणि एवढंच नव्हे तर एक निर्णय आम्ही केला आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे रिटायर्ड पोलीस आहेत ज्यांना अतिशय मोजक पेन्शन येतं, मग कधी कधी घर नसतं आणि मग मुलगा सहज प्रश्न करतो की बाबा तुम्ही लोकांच्या मालमत्तेचं संरक्षण करता, बाबा तुम्ही समाजाच्या मालमत्तेचं संरक्षण करता,
पण तुम्ही मात्र स्वतःसाठी एक साधं घर करू शकले नाही. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपण पोलीस रिटायर्ड कर्मचाऱ्यांना सुद्धा आवास सहजपणे उपलब्ध व्हावं, स्वतःच्या हक्काचं घर व्हावं आणि त्याच्या कुटुंबाला त्यांनी केलेल्या सेवेचा अभिमान समाजासोबत वाटावा अशा दृष्टीने आपण निर्णय केला आहे. आणि मुंबईतही आपण घर बांधतोय आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मी 8 तारखेला बैठक घेतोय की आपण अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्याची सेवा करणाऱ्या, मग तो वन कर्मचारी असेल, तो पोलीस कर्मचारी असेल, हे पर्यावरणाचा सैनिक असेल किंवा समाजाचं रक्षण करणारं काम करण्याचं चांगलं एक सत्कार्य असेल याच्या मागे समाज उभा झाला पाहिजे. आणि पालकमंत्री म्हणून आम्ही पूर्ण शक्तीने अशा व्यक्तींसोबत उभं राहण्याचा निर्णय केलाय. मी माननीय पोलीस अधीक्षकांना व त्यांच्या टीमला शुभकामना देतो. एक बडी जिम्मेदारी आपे है और ये बात सही है कि जीवन एक बहुत छोटा है. वो आनंद पिक्चर का डायलॉग मुझे बहुत अच्छा लगता है कि बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. हमने कितना समय काम किया मुझे पता नहीं, पर क्या काम किया ये महत्वपूर्ण होता है. और जब भी ये जिम का नाम निकलेगा तो आपका भी नाम लिया जाएगा कि आपने भी बहुत ध्यान देकर, आपने और आपके टीम ने एक अच्छा जिम बनाया है. और हमने तो ये सोचा कि यही मॉडल अब हम चंद्रपुर जिले के जितने तहसील तक ले जाएंगे उतने तहसील तक हमारा समाज एक सुदृढ़ होगा. क्योंकि यही भावना से मैंने दारूबंदी की थी कि मेरा जिला व्यसन मुक्त हो, मेरा जिले का हर युवक एक अच्छा मजबूत हो. अब कुछ लोग बदमाशी करते रहते हैं, अब उनको शिक्षा देने का काम आपका है. क्योंकि मैं तो पूरा ध्यान नहीं दे सकता, पर मुझे लगता है कि पुलिस विभाग ने व्यसन मुक्त जिला करने के लिए जो हमने संकल्प किया है उसके पीछे शक्ति खड़ी करे. और आपको जो भी अत्याधुनिक यंत्रणा चाहिए, अगर डंडा भी चाहिए तो ऐसा चाहिए कि हाथ में डंडा है अगर चोर दिखा तो पहचान सके, ऐसे कैमरे वाले भी डंडे चाहिए तो हम देने को तैयार है. मगर आप आपकी अत्याधुनिक कल्पना करिए, आपकी इस कल्पना के साथ वित्त मंत्रालय आपके साथ खड़ा रहेगा, ये विश्वास देता हूँ आपको. और आपके पुलिस विभाग को बहुत बधाई देता हूँ, उनके परिवार के सदस्यों को बधाई देता हूँ कि परिवार के सदस्य के बिना कोई पुलिस अधिकारी कर्मचारी काम नहीं कर सकता. उनके सभी सदस्यों को भी मैं बधाई देता हूँ. और हमारे प्रजासत्ताक दिन के इस उपलक्ष्य पर हमारा सबका संकल्प होना चाहिए, एक स्वस्थ समाज, एक सुदृढ़ युवा, सुदृढ़ समाज, और उसके लिए हम सब लोग काम करेंगे. बहुत बहुत धन्यवाद.